नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनवान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवडची बित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्स वर. छगन भुजबळ यांच्या हस्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित. पिंपरी चिंचवड शहरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी. राज्यसभेने मंजूर केलेला विधायक तृतीयपंथ्यांना नामंजूर. आणि दबंग थ्री चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न देण्याचे हिंदू जनजागृती समितीची मागणी. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना देऊन सन्मानित करण्यात आलाय. यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना देऊन सन्मानित करण्यात आलाय. 1,00,000 रुपयांचा धनादेश, मानपत्र, मानचिन्ह, त्याचबरोबर फुले आणि पगडी देऊन गौरवण्यात आलंय. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, साहित्यिक हरी नरके तसेच नागरिक उपस्थित होते. समता परिषदेच्या माध्यमातून काम करताना त्यांचं मार्गदर्शन, श्रीपाल साहेबांचं, सबनीस साहेबांचं मार्गदर्शन हे आम्हाला सातत्यानं लाभेल अशी मी त्यांच्या चरणी विनंती करतो. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयापर बोलताना एक लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा त्यांचं ते इंग्रजी हस्ताक्षर वगैरे आपण पाहिल्यानंतर वाढ्या व त्यांचं सुद्धा शिक्षण जे मिशनरी स्कूलमध्ये झालेलं होतं. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला बाबा पदमजी म्हणून ख्रिश्चन त्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. फातिमा शेख त्यांच्याबरोबर काम करतात आणि त्याचबरोबर हिंदू समाजाचे भिडे चिपळूणकर हे सुद्धा त्यांना साथ देतात. लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या कामामध्ये धर्मदात काही नव्हतं. सगळ्यांना धर्मदात भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी हे महात्मा ज्योतिराव फुले. त्यामुळे सगळ्यांना ब्राह्मणाचा सुद्धा ते द्वेष करत नव्हते. त्यांचा दत्तक पुत्र यशवंत हा एका ब्राह्मण मातेच्या पोटी जन्माला आला. इथं त्याचं संगोपन केलं, त्यांना डॉक्टर बनवलं. पिंपरी चिंचवड शहरात एकीकडे दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत आणि दुसरीकडे मात्र प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये. पिंपरी चिंचवड मधील नेहरू नगर जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झालीये. यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला असून नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी अद्यापही पालिका कर्मचारी आले नाहीत. दरम्यान शहरातील नागरिकांना समान पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. प्रशासन यावर मात्र निगरगट्ट असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. समाजाचा एक भाग असूनही त्यांना समाजाकडून हीनत्वाची वागणूक मिळणाऱ्या तृतीयपंथ्यांना न्याय देण्यासाठी राज्यसभेने एक विधेयक मंजूर केलंय, पण ते विधेयक त्यांना मंजूर नसल्याने पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय. तृतीयपंथ्यांसाठी राज्यसभेने त्यांना न्याय मिळावा, त्यांना या समाजात सर्वाप्रमाणे वागता यावे यासाठी विधेयक मंजूर केलंय, पण त्यांना ते विधेयक मान्य नसल्याचे सांगितलं जातंय. कारण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी लिंगाचा पुरावा मागण्यात येतो. ही बाब खूपच किळसवाणी असल्याचे सोनाली दळवी यांनी सांगितलंय. जर या विधेयकामध्ये बदल केला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. हे बिल खरंच अयोग्य आहे, कारण 2016 पासून ते 2019 पर्यंत जेव्हा लोकसभामध्ये हे बिल पास झालं आणि आता राज्यसभामध्ये पण पास झालंय, पण ज्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की प्रत्येक ट्रान्सजेंडरला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रीकडे मेडिकल चेकअपसाठी जावं लागेल आणि नंतर तिथून सर्टिफिकेट आणावं लागेल की तुम्ही ट्रान्सजेंडर आहात की नाही आहात हे प्रूव्ह करायला लागेल. माझा प्रश्न हा आहे की आपण कुठल्याही पुरुषाला विचारतो का की तू पुरुष आहे हे सिद्ध करून दाखव, किंवा महिलांना विचारतो का की तू महिला आहेस हे सिद्ध करून दाखव, मग आमचा कसलं चेकअप करणार आहे? यु नो, आम्हाला जे राईट्स आहेत आणि मला इतकं हे वाटतं की
इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या दिवशी जे संविधानाने सगळ्यांना अधिकार दिले त्या दिवशी हे बिल कसं पास केलं? कारण हे यु नो फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट आहे, ह्युमन राईट्सच्या अगेन्स्ट आहे, मानवी अधिकाराच्या अगेन्स्ट आहे, माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे आणि हे ठरवणारं हे फक्त मला अधिकार आहे की मी कोण आहे आणि काय आहे. तर ह्या सरकारला शेतकऱ्यांविषयी यु नो बेरोजगारीवर, आर्थिक मंदीवर, महिलांच्या संरक्षणासाठी, तृतीयपंथांच्या संरक्षणासाठी काहीच कुठल्या गोष्टी चांगल्या करायच्या नाही, तर तुम्ही वाईटही करू नका. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे सेन्सॉर बोर्डकडे निवेदनाद्वारे दबंग 3 या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग वगळावेत आणि तोवर या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी केली आहे. येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या दबंग 3 या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले. ह्यात हुड हुड दबंग दबंग या गाण्यामध्ये हिंदू साधू तसेच भगवान शिव, श्री राम आणि श्री कृष्ण यांचा अवमान करण्यात आलाय. सलमान खान बरोबर साधूंना पाश्चात्याप्रमाणे हिडीस आणि आक्षेपार्ह पद्धतीने नाचताना दाखवलंय, त्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यात. सलमान खानने हिंदू साधूंचा अवमान केलाय. तशा प्रकारे मुल्ला मैलवी आणि फादर बिशप यांना नाचवताना दाखवण्याचे धाडस करणार काय असे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्त्यांनी बोलले. दबंग 3 या चित्रपटाचा एक ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे, त्याच्यामध्ये हुड हुड दबंग दबंग या गाण्यावरती हिंदूंच्या साधूंना हिडीस नाच करताना दाखवण्यात आलेला आहे. प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव यांचा देखील अवमान या गाण्यामध्ये करण्यात आलेला आहे. पाश्चिमात्य गाण्यांच्या तालावरती ठेका धरताना आणि साधूंना, हिंदूंच्या साधूंना त्या ठिकाणी जटा उडवताना दाखवलेला आहे. हा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा घोर अपमान केलेला आहे, धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत, त्यामुळे या चित्रपटाला सेन्सॉरनं कुठल्याही प्रकारची प्रमाणपत्र देऊ नयेत आणि जोपर्यंत या चित्रपटातले हे भाग वगळण्यात येत नाहीत तोपर्यंत हिंदू जनजागृती समितीत सर्वांचा विरोध या चित्रपटाला राहील. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं स्वागत. मागील काही दिवसापासून सत्तेसाठी चाललेली धोबी पछाड आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर येऊन थांबली आहे. अनेक मतभेद असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन स्थिर सरकार देण्यासाठी सामंजस्याची भूमिका दाखवत आहेत. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की शनिवारी सकाळी 8 वाजता शपथविधीची बातमी टीव्हीवर झळकली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील झोपच उडाली. विरोधात बसणाऱ्या फडणवीसांनी अजित पवारशी हातमिळवणी केली, सत्ता स्थापनेचा दावा करून शपथविधी देखील घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात असं कधीही घडलं नाही असं वादळ उठलं. महाराष्ट्राला एक स्थायी सरकार मिळालं पाहिजे याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री अजितदादा पवार यांनी हा निर्णय घेतला की भारतीय जनता पक्षाला ते समर्थन देतील, ते सरकारमध्ये येतील. तिघं जण येऊन जर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर क्रिएट होत असतील तर पुढं स्थिर सरकार कसं मिळणार? शेवटी राज्याला स्थिर सरकारची गरज आहे आणि स्थिर सरकारच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय मी घेतला.
कोणाला काही कळायच्या आत अजितदादांनी बंड केल्याचं उघड झालं. राज्यातल्या सर्वात पॉवरफुल कुटुंबामध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं. मात्र या धक्क्यातून काही तासातच शरद पवारांनी सूत्र हाती घेतली. जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकार घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सभेत तो राहणार नाही याचा मला विश्वास. नव्या सरकारला चौफेर घेरण्याची राजनीती पवारांनी आखली. अजित पवारांबरोबर गेलेला एक एक आमदारांना वेचून वेचून पुन्हा आपल्या तंबूत आणलं. असे अस्वस्थ आम्ही सभेदर त्या ठिकाणी होतो, त्यामुळं ताबडतोबीनं तो शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल महोदय जसे बाहेर पडले तसे आम्ही सरळ आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून अवघ्या काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं एकजुटीचं दर्शन घडलं. नॉट रिचेबल असलेल्या धनंजय मुंडेंना बैठकीत आणत दादांच्या बंडाची हवा काढली. दुसरीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मजबूतीने पक्षासोबत राखलं. आमच्या सगळ्या आमदारांना राज्यपालांनी आत्ता 10 मिनिटात जरी बोलवलं राजभवनात परेडसाठी तरी पूर्ण बहुमत असलेले आमचे आमदारांचा आकडा आम्ही त्यांना दाखवू शकतो. भाजप फोडाफोडी करणार पूर्ण कल्पना असल्यानं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही 162 ही मोहीम आखली. 3 पक्षांचे आमदार एकत्र एका छताखाली आले आणि हीच परेड भाजपाला बंडखोरांना अजित पवारांना सूचक संदेश होता. कोणीतरी सांगत असेल की आमचं सदस्य धोक्यात येईल, मी जबाबदारीने सांगतो की त्याची पूर्ण जबाबदारी मी व्यक्तिगत घ्यायला तयार आहे. त्या ठिकाणी अशी काही स्थिती नाही. आपण सगळेजण, मी असं नाही म्हणत मी पुन्हा येईन, आम्ही आलेलो आहोत, आम्ही आलेलो आहोत, आमचा रस्ता मोकळा करा. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजप सत्ता स्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं खुल्या पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचे आदेश फडणवीसांना दिले, त्यामुळं महाविकास आघाडीचं पारड आणखीनच जड झालं. की हमने कल सुबह राज्यपाल महोदय के पास अपना क्लेम रखा है कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पास बहुमत नहीं है, शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के नेता को तुरंत बुलाकर उसका शपथ दी जाए, उसकी मैं मांग दोहराता हूँ. आता आपली डाळ काही शिजणार नाही हे लक्षात येताच अजित पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या या माघारीमुळे भाजपा हतबल झाली. फडणवीसांना 4 दिवसात राजीनामा द्यावा लागला. काही घोडेबाजार न करता आम्ही देखील या ठिकाणी राजीनामा देऊ आणि म्हणून ही पत्रकार परिषद संपवल्यानंतर मी राज्यपालांकडे जाणार आहे आणि माझा राजीनामा त्या ठिकाणी सोपणार आहे. शरद पवार ही व्यक्ती राजकारणात काय करू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशाला आलाय. आपल्या कूटनीतीने पुतणे अजित पवार यांचं बंड मोडलं. एका रात्रीत सत्ता स्थापन केलेलं सरकार 80 तासात खाली खेचला. पवारांच्या याच पॉवर गेममुळं भाजपाच्या चाणक्यालाही बसली धोबी पछाड. ब्युरो रिपोर्ट, दिनमान न्यूज, पुणे. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असल्याने पिंपरी चिंचवड शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आलाय. महाराष्ट्रात स्थापन होत असलेला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील 3ही पक्षांच्या युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीत जल्लोष केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केलाय. नागरिकांना पेढे भरवीत आनंद व्यक्त. शिवसेनेचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्यात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे अनेक पर्यटनाबद्दल माहिती तथा मार्गदर्शन केले जाते. यामध्ये कृषी पर्यटन हा मुख्य आणि महत्त्वाचा विषय हाताळत आहेत. लहान मुलांसाठी अगदी भात पेरणी कशी करतात, त्याला लागणारे कष्ट याबद्दल जाणीव करून देण्यासाठी ही सहल उपयोगी ठरते. सध्या शहरातील तसेच निमशहरातील मुलांना शेती, जनावरांबद्दल, पेरणी म्हणजे काय, धान्य कसे उगवतात अशा गोष्टींची माहिती नसते, त्यामुळे ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. ज्या लोकांना कृषी पर्यटन केंद्राची उभारणी करायची आहे त्याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. एक 2 दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा आयोजित केलेली आहे, पुण्यामध्येच आयोजित केलेली आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला ही कार्यशाळा होणार आहे. कृषी पर्यटन यासाठी ज्यांना कृषी पर्यटन उद्योग म्हणून उभा राहायचा आहे त्यांना या बाबीची, या गोष्टीची तांत्रिक आणि शास्त्रीय अशी परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ या कार्यशाळेत येऊन मार्गदर्शन करणार आहेत. जसं आत्ता ज्यांची कृषी पर्यटन केंद्र आहेत, चांगल्या पद्धतीनं जे चालवता आहेत असे काही लोक आहेत, त्याचे अकाउंट्स मेंटेन करणं, त्याचं माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं ॲड करणं यासाठी जे जे आवश्यक आहे असे सर्व प्रकारचे तज्ज्ञ लोक, त्याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणून आम्ही देखील त्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन शासनाच्या काही यांच्यासाठी योजना आहेत का, सबसिडीज आहेत का वगैरे याविषयी, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं कृषी पर्यटन धोरण पण जाहीर झालेलं आहे, त्याचं ड्राफ्ट पब्लिश झालेलं आहे वेबसाईटवर, त्या दृष्टीनं पण त्यांना काही माहिती मिळावी, ते कसं चालू करता येईल या दृष्टीनं ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात दरवाजा तोडून दानपेटी चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील स्टीलची 2 फूट आकाराची दानपेटी अनेक वर्षापासून ठेवलेली होती. ही दानपेटी मंगळवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. तर या दानपेटीमध्ये साधारण वर्षभराची रक्कम होती, त्यामुळे किती लाखाची चोरी झाली आहे हे सांगता येणार नसून या घटनेचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. छगन भुजबळ यांच्या हस्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित. पिंपरी चिंचवड शहरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी. राज्यसभेने मंजूर केलेला विधायक तृतीयपंथ्यांना नामंजूर. आणि दबंग 3 चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न देण्याचे हिंदू जनजागृती समितीची मागणी.